रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. मला माझ्या महाराष्ट्रातील जनतेला उत्तर द्यायचंय म्हणून इथे आलोय. आदित्य ठाकरेंनी केली दिघा रेल्वे स्थानकाची पाहणी. राज ठाकरे खालापूर टोलनाक्यावर ठाकरे शैलीत अधिकाऱ्यांना दम. सगळ्या गाड्या सोडल्या, 5 किमतीची वाहतूक कोंडी मिनिटात सुटली. मनोज जरांगेंच्या पंजोबांची आढळून आली कुणबी नोंद. सरसकट आरक्षणावर मनोज जरांगे ठाम. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार. 17व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे माझी सारखी चेष्टा करतात. अजित पवारांकडे छगन भुजबळांची तक्रार. काही जण खड्ड्याजवळ जातात आणि सेल्फी काढतात. मला असली नौटंकी आवडत नाही. अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला. मेट्रोच्या नेटवर्कमध्येही भारताची आगेकूच. अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याची शक्यता. मोदींनी लक्षद्वीपच्या सौंदर्याचा आनंद तर लुटलाच, पण त्याचवेळी चीन धार्जिण्या मालदीवचीही हवा टाईट केली. मालदीवच्या ॲलर्जीवर भारताचा कडवट डोस. उद्धव ठाकरे यांनी फक्त टीका करण्याचं काम केलं. त्यांच्यात आक्रमकता होती तर राणे भुजबळ एकनाथ शिंदेंची गरज काय होती. नारायण राणेंची जोरदार टीका. मोदींवर अवमानजनक वक्तव्य करणं पडलं महागात. मालदीवच्या 3 मंत्र्यांना पदावरून हटवलं. वागोडा फार्म हाऊसवरील सशस्त्र दरोडा प्रकरणी 3 आरोपींना अटक. गुन्ह्यातील वाहन देखील जप्त. कासेगावात यल्लम्मा देवीच्या रात्रेचा उत्सव, मात्र देवीची चोरीला गेलेली मूर्ती शोधण्यास पोलिसांना अपयश. 22 जानेवारीला आसाममध्ये दारू विक्रीवर बंदी. राम मंदिरांच्या उद्घाटनानिमित्त ड्राय डे जाहीर. जपानमध्ये झालेल्या भूकंपाच्या 6 दिवसानंतर 90 वर्षीय महिलेला ढिगाऱ्यातून सुखरूप काढलं बाहेर. नेताच्या दहशतवादी संबंधांची चौकशी करा, राज्यपाल CV आनंद बोस यांचे निर्देश. लोकसभा निवडणुकीपूर्वी सपा आणि बसपामध्ये खडाजंगी. अखिलेश यादव यांनी केला मायावतींवर प्रश्न उपस्थित. महाराष्ट्राचे नेते मिंदे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झालेत. राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर बरसले. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा शेख हसीना सरकार, 5व्यांदा पंतप्रधान होणार. विरोधी पक्षांच्या बहिष्काराचा फायदा. केंद्रातील भाजपा सरकारमुळे घटना लोकशाही धोक्यात. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची संगमनेरमधील कार्यक्रमात टीका. भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून फसवणूक. सांगली जिल्ह्यातील 2 सख्या भावांवर गुन्हा. वरिष्ठांनी समज द्यावी, अन्यथा आरेला कार्याची भूमिका घ्यावी लागेल. मंत्री शंभूराजे देसाई यांचं वक्तव्य. विजय देवरकोंडा रश्मिका मंदानाच्या घरी लवकरच वाजणार सनई चौघडे. इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत आज काँग्रेस आपमध्ये चर्चा. दिल्ली पंजाबच्या जागावाटपाचा तिढा सुटणार का असा सवाल. मध्य प्रदेशातील बेकायदेशीर शेल्टर होममधून बेपत्ता झालेल्या 26 मुली सापडल्या. 2 अधिकारी निलंबित.